वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही आलो आहे आमच्या गावाला. आणि आत्ता तशा पण क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून आम्ही इकडे खूप दिवस थांबणार आहे. आणि सिटीपेक्षा जास्त इकडे खूप मज्जा येते. इतकं एन्जॉय करते मी, शेतांमध्ये फिरत राहते. मम्मी आणते आत्ता घरात आहे आणि मी आली आहे बाहेर. आज म्हटलं गावाला आलो आहे तर एक व्हिडिओ बनवून घे छोटीशी. आज मी तुम्हाला आमचं पूर्ण जेवढं शेत आहे तेवढं दाखवेल आणि पूर्ण आमच्या गावाबद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईल. चला माझ्या व्हिडिओला आपण चालू करूया. आता मी माझ्यासोबत आजीला घेऊन चालली आहे शेतात आणि तुम्हाला पण आता मी शेत दाखवते सगळं. शेत शेत आहे का आजी? हे गहू आहे. गहू? अच्छा. आता तुला मक्का दाखवते मी. हा हा. हे मका आहे. लसूण पण दाखवते तुला. चल लसूण आहे का? लसूण? हा लसूण आहे. कांदे? कांदे आहेत का? कांदे आहेत. कांद्यांचं शेत ते तिकडे. गाईंचा घास अजून एक आहे. घास? अच्छा. कशाचा घास आहे? पण गाईंना खायला मिठे घास. तिकडे हरभराचं शेत आहे. घास आहे ना सगळं? घास वगैरे नुसत. भाजी पण बनवतात छान लागते. हे आमचं हरभऱ्याचं शेत आहे. एवढी पूर्ण लाईन हरभऱ्यांची आहे. हे जे मी तुम्हाला पहिले कांदे दाखवले होते ते छोटेवाले होते. हे मोठे कांदे आहेत, एकदम मोठे झालेत. हे बघा इकडे एक कांदा दिसतोय. हे आमचं छोटंवालं एक वासरू आहे, एकदम आगाऊ आहे. नुसतं पळत राहतो इकडे तिकडे. आराध्यासारखं आगाऊ आहे. ते तिकडे त्याच्याकडे जा. कुठं उभं राहतं त्याला? अरे मारतं ते. घाबरली घाबरली. चा त्याच्या जा ना जवळ. काही जात जा जवळ. जरा जा जवळ त्याला पकड. पकडू गळ्यात हात घाल. फ्रेंड आहे ना तुझा तो. अजून एक नुसता घाबरतो पण कोण येतच नाही. ही आमची एकदम मोठी विहीर आहे. तसे छोटे छोटे फिशेस पण आहेत. दिसत असतील तर ब्लॅक कलरचे फिशेस. नाही दिसणार. आणि इकडे सुगरांचे घरटे पण आहेत. किती छान आणि छोटे छोटे घरटे बनवलेत. सुट्टी आहे मस्त थांबली असती नाही तर मग काय नाही. खरं नाही तुझं आलं आता आम्ही गावावरून घरी आलो आहे आणि मला खूप मज्जा आली. आणि पण काय झालं, आम्हाला खूप दिवस थांबायचं होतं पण अर्जंट काम आलं म्हणून यावं लागलं. मला आत्ता पण गावाला जावंशी वाटते पण आम्ही नेक्स्ट टाईम पूर्ण ट्राय करू लवकर जायचं. आणि तुम्हाला आमचं शेत कसं वाटलं? आणि मी आजचे व्हिडिओ इकडेच एंड करते. सो बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.